पप्पूच्या कॅमेरामध्ये मी कुठे सर ऍक्च्युअल ते बायोडिझेलच नाहीये सर ते ऑइल आहे ते अरे मागे थोडस नर्माने नमुने पाठवलेले आहेत आणि अहवाल आल्यानंतर आपण पुढे दाखल करू तो विषय झाला 30 तारखेला काल एका इस्तेखा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बायोडिझेल विकल्या जात आहे यावर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी आमचे वसीम शेख पत्रकार यांनी तहसीलदाराला फोन लावला आणि त्यांच्याकडून ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर काय कारवाई केली हे विचारणा झाल्यानंतर काल परवा बायोडिझेल विकणारा इफ्तियार खान नावाचा एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती याने वसीम शेख आणि गजानन ठोसर यांना फोनवरून धमकी दिली आणि हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्यानंतर आम्ही आज पालकमंत्री माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांना भेटलो ही माहिती दिली आणि त्यांना हेही सांगितलं की तो बायोडिझेल विकणारा इफ्तियार खान हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्यांनी आमच्या पत्रकारावर धमक्या दिल्या आणि त्यांचे हातपाय तोडण्याच्या धमकी दिल्या भाषा वापरल्यानंतर आम्ही आज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मलकापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि पत्रकार संरक्षण अंतर्गत त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बुलढाण्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या पत्रकारांनी आज त्यांच्याकडे केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल आणि पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हे दाखल केल्या जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं रोल 6 जानेवारी हा पत्रकार दिन पत्रकार दिनाला साधारणतः पत्रकारांना शुभेच्छांचे फोन येत असतात परंतु एखाद्या पत्रकाराला शुभेच्छांच्या फोनऐवजी जर धमकीचा फोन आला तर ते निश्चितच म्हणजे निश्चितार आहे मराठी पत्रकार परिषद वसीम शेख यांना जो धमकीचा फोन आला सदर व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करते.